हॅलो संध मित्रांनो, ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण टॅली ॲडॉनमध्ये सेल्स हिस्ट्री ऑफ ए डेटर्स फॉर्म सेल्स वॉचर म्हणजे काय म्हणून बघू. आता आपण कोण जर कस्टमरचं बिल करत राहतं तेव्हा आपण ते कस्टमरला विचारावं लागते, म्हणजे तुम्ही लास्ट टाईम काय बिल केलं, किती रेटला केलं म्हणून विचारावं लागते. नाहीतर आपण टॅलीमध्ये लेडजरला जाऊन आणि इनव्हॉइस ओपन करून तेव्हा आपण बघू शकतो. आपण हे समजा केलं तर आपलं टाईम वेस्ट होत राहते, याच्यासाठी आपण हे ॲडॉन यूज केलं म्हणजे ते आपण इझी होऊन बघू शकतं. आता हे टॅलीमध्ये कसं म्हणून बघू. आता मी हे टॅलीमध्ये ऑलरेडी सेटअप केलेलं आहे. नेक्स्ट हे वॉचर म्हणून क्लिक करतो. नेक्स्ट आपण इथं सेल्स हिस्ट्री आहे ना, हे क्लिक करतो. नेक्स्ट आपल्याला इथं कोणचं पण पार्टी नेम शेव होत नाही, म्हणजे आपण इथं पार्टी नेम कोणचं पण सिलेक्ट केलं नाही. सिलेक्ट केलं तर ते आपले समजा डिटेल्स आपल्याला दिसते. आता आपण हे आणि एक्सेप्ट जावा. नेक्स्ट सेल्स अकाउंट कस्टमर एक आणि आपण सेल्स अकाउंट आणि इथं आयटम एक म्हणून घेतो. नेक्स्ट आपण इथं बघू शकता आणि पुन्हा सेल्स हिस्ट्रीमध्ये जाऊन इथं तुम्ही कोणचा आयटम सिलेक्ट केला होता तसे डिटेल्स इथं आपल्याला शो होते. आता आपण इथं हे डेट असते, नेक्स्ट इथं आयटमचं नेम असते आणि इथं किती बिल झाले आणि किती क्वांटिटी झाली लास्ट टाईमला आणि त्याचं जर टोटल अमाऊंट काय आहे म्हणून दिसते. आता आपण हे एंटर करू. नेक्स्ट आपचं हे ॲडॉनचं आमचं एक फ्युचर असते. हे ॲडॉन तुम्हाला यूजफुल होईल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.